कशाला घेऊन बसतेस जुन्या आठवणी? गेली ती, परत नाही येणार. राधिका सकपाळ मिसिंग केसेस मधली ही अजून एक केस, न सुटलेली, सेन्सिटिव्ह अँड मोस्ट कन्फ्युजिंग. विक्रांत, कुठल्याही मिसिंग केसमध्ये एक कॉमन फॅक्टर असतोच, कोणता? सर, मिसिंग केसमध्ये हरवलेल्या व्यक्तीच्या घरचे सतत पाठपुरावा करत असतात, कधी कधी तर रोज पोलीस स्टेशनच्या चक्र मारतात. एक्झॅक्टली. पण या केसमध्ये राधिकाचे पालक जे कंप्लेंट देऊन गेले होते ते परत आलेच नाही. पण का सर? ते आपल्याला शोधायचंय मोक्षदा, आणि या मुलीलाही. राधिका किशोर सकपाळ, वय वर्ष 14, आई सुनीता किशोर सकपाळ, स्वयंपाकाची कामं करते. वडिलांचं नाव किशोर नवनाथ सकपाळ, सिक्युरिटी गार्डचं काम करतात. 24 ऑगस्ट 2021 ला मुलगी जी घराबाहेर पडली ती परत घरी आलीच नाही. आपल्याला राधिकाला परत आणायचंच आहे. आधीच्या तपासात तिच्या मिसिंग होण्याचं कुठलंच कारण नमूद केलेलं नाही. असं समजूया की ती स्वतःच घरातनं पळून गेली असेल, पण काय कारण असू शकतं? मॅडम, मला असं वाटतं की साधारणपणे अशा वयातल्या मुली किंवा मुलं पळून जातात ते आई वडील रागावले म्हणून, किंवा आई वडिलांनी मुलांचे हट्ट पुरवले नसतील म्हणून, किंवा परीक्षेत कमी मार्क पडले असतील म्हणून. ही मुलगी आहे, त्यामुळे मुलीच्या बाबतीत काय शक्यता निर्माण होतात याचा विचार करायला. कदाचित चुकीच्या मुलाच्या प्रेमात पडली असेल आणि त्याच्याच बरोबर ती पळून गेली असेल. तिचं वय बघता एवढ्या कमी वयात प्रेमात पडणं आणि पळून जाणं मला नाही वाटत. असं समजूया तिला कोणीतरी किडनॅप केलं असेल, मग कुठे नेलं असेल? एखाद्या वेशालयात, कदाचित तिला परदेशात नेऊन विकलं असेल. मला वाटतं आपण इन्व्हेस्टिगेशनला सुरुवातीच्या घरापासून करूया. मॅडम, अहो 6 महिने झाले, मी माझ्या लेकीला बघितलं सुद्धा नाही. तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन एकदा सुद्धा तिची चौकशी केली नाही का? मुलीच्या जाण्याच्या धक्क्याने तिचे बाबा आजारी पडले, त्यांना हॉस्पिटल मध्ये ठेवलं होतं. जगतात काय मरतात हे कळत नव्हतं. ते बरे होऊन घरी आले आणि मी आजारी पडले. मला करोना झाला आणि लॉकडाऊन मुळे आम्हाला बाहेरच पडता नाही आलं. मॅडम, मॅडम तुमच्या पाया पडते हो. माझी मुलगी कुठे? तिला शोधा हो. मला तिचे खूप आठवण येते मॅडम. प्लीज तुम्ही उठा, उठा तू. काकू, हे बघा, मी तुमचं दुःख समजू शकते. बसा बसा. हे बघा, आता रडून काही फायदा नाहीये. तुम्ही आम्हाला सहकार्य करा, तुमच्या मुलीला आम्ही नक्की शोधून काढू. बरं, मला सांगा, राधिका बेपत्ता होण्याआधी तिचं मानसिक संतुलन कसं होतं? म्हणजे उदास राहायची का, किंवा एकटी एकटी राहायची, असं काही होतं का? नाही हो मॅडम. तिचा घरच्यांशी काही वाद झाला होता का? नाही, असं काही नाही झालं. किंवा शाळेत आजूबाजूला कोणाशी भांडण, किंवा शाळेतलं कोणाशी भांडण? नाही हो मॅडम, तिचं कधीच कोणाची भांडण नाही व्हायचं. माझी मुलगी खूप समजूतदार होती आणि शाळा पण मोबाईलवरच घेतली जात होती. म्हणजे ऑनलाईन? हा, तेच. आमच्याकडे त्याला लागणारा मोबाईल नव्हता आणि पैसेही नव्हते. मी त्यांच्या शाळेतल्या बाईकडे काम करायला जायचे. मग त्या मॅडम म्हणाल्या, मुलीला माझ्याकडे पाठवून द्या, मी माझा मोबाईल तिला देते. अच्छा, म्हणजे ऑनलाईन स्कूलसाठी ती रोज घराबाहेर पडायची? हो मॅडम. त्या मॅडमचा पत्ता द्या. त्या मिलिंदनगर मध्ये राहतात. तिथे कोणालाही विचारलं ना शीतल मॅडम कुठे आहेत तर कोणी सांगतील. राधिकाने तुमच्याकडे कुठल्या गोष्टीचा हट्ट केला होता का, की जो हट्ट तुम्ही कधी पूर्ण करू शकल्या नाही? नाही हो मॅडम, राधिका खूप समजूतदार होती, तिला आमच्या गरिबीची जाण होती. मोबाईलच काय हो, पण तिने साधा 2-5 रुपयाचा कधी खाऊ देखील मागितलं नाही. तुला काय हवंय का? आई नको. तूच म्हणतेस ना, 1-1 रुपया वाचवला तर त्याचे 100 रुपये होतात. आता मी सुद्धा 1-1 रुपया वाचवणार. ती नको म्हणाली ना, तर मी तिला काहीतरी घेऊन द्यायची. मग मॅडम, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ना बघण्यासारखा असायचा. बर, राधिका जाताना काही कपडे किंवा तिच्या काही वस्तू घेऊन गेली का? नाही मॅडम. ठीक आहे, राधिका बद्दल काहीही कळलं तरी आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. येते मी.
या वयातली मुलं प्रेमात पडली तर असलं काहीतरी करतात. सर म्हणजे त्या मुलाचं नाव आर वरून असेल. वहीत लिहिणं मी समजू शकतो, पण हा रुमाल, ही एम्ब्रॉयडरी, ही एम्ब्रॉयडरी कोणी केली आणि ही अर्धवट का सोडली तिने? म्हणजे राधिका एम्ब्रॉयडरी शिकत होती आणि तिला कुणीतरी शिकवत होता. तिची आई? नाही सर, तिची आई म्हणाली की ही कामं फावल्या वेळची आहेत आणि पोटासाठी धावणाऱ्या लोकांना हे सगळं नाही जमत. तर राधिकाचं कोणाशी तरी अफेअर असेल तर? तर ते लपवण्याचाच प्रयत्न ते करतील आणि आपल्याला काही कळू देणार नाही. एक काम कर, राधिका जिथे ऑनलाईन ट्रेनिंगला जायची त्या बाईकडे चौकशी कर. अँड वन मोर थिंग, त्या दुकानदाराची सुद्धा चौकशी कर, काहीतरी माहिती नक्की मिळेल. यस सर. सर, राधिकाची आई म्हणत होती की राधिका खूप समजूतदार मुलगी आहे आणि अशी मुलगी अफेअर आहे म्हणून पळून जाईल आणि तेही अंडर एज. टीनेज मध्ये अशा चुका घडतात मोक्षदा. आपल्याला जे हवं आहे ते आपण मिळवणारच अशी फिलिंग या एज पासून जास्त स्ट्रॉंग होत जाते. तू एक काम कर, तिच्या शेजारी चौकशी कर, तिला कोणी मारायचं का किंवा तिच्या घरातून भांडणांचा आवाज यायचा का. ओके. येस विक्रांत. हॅलो सर. सर, मी आत्ताच राधिकाच्या स्कूल टीचरला भेटून आलो. राधिका ह्या आधी मुलुंडच्या नरविद्या मंदिरमध्ये होती आणि ही गोष्ट तिने स्वतः क्लास टीचरला सांगितली होती. मुलुंड? पण सकपाळ फॅमिली तर कांदिवलीला राहते, ते मुलुंडून इथे शिफ्ट का झाले? नो आयडिया सर. हाच प्रश्न राधिकाच्या स्कूल टीचरने तिला विचारला होता पण राधिका निरुत्तर झाली. राधिका खूप बोलणारी नव्हती सर आणि 6 महिन्यापूर्वीच शाळा जॉईन केल्यामुळे तिच्या कोणी मैत्रिणीही नव्हत्या. एक काम कर विक्रांत, त्या टीचरचं घर आणि राधिकाचं घर या दरम्यान चौकशी कर. यस सर. ही कधी आली का तुझ्या दुकानात? नाही बघ, कधीच नाही आली. नाही, नीट आठवून बघ. साहेब, मागच्या वेळेस पण पोलीस आले होते, त्यांनी पण हेच विचारलं, तेव्हा पण मी हेच सांगितलं, नाही ओळखत म्हणून. चल. कुठे? कुठे सांगतो सर. अहो साहेब, कुठे? मी काय केलंय? सोडा मला. राधिकाच्या आईकडनं कळलं राधिका बेपत्ता होण्याआधी तुझ्या दुकानात चिप्स घ्यायला आली होती. देवा शपथ मॅडम, ती पोरगी आणत तिची आई कधीच माझ्या दुकानात काही घ्यायला नाही आले. मरण शक्ती माणसाला दगा देऊ शकते आणि 7-8 महिने झालेत म्हटल्यानंतर विसरणं सहज शक्य आहे. अहो पण साहेब, 6 महिन्यापूर्वीच मी दुकान विकत घेतलं ते. मग आधी कोणाचं होतं? राजन नावाच्या माणसाचं. त्यानं मला दुकान विकल्याने तो गेला गावाला. आर म्हणजे राजन. राजन राधिकाला किडनॅप करून गावी घेऊन गेला किंवा ह्या शहरात कोणाला तरी विकलं. पाणी घ्या. अहो, आज पोलीस आले होते. हा मग? राधिकाची चौकशी करत होते आणि तू तोंड उघडलंस. अगं बोल ना, काय काय सांगितलंस त्यांना? 6 महिन्यापासून जे सांगते ना तेच सांगितलं. व्हॉट द अपडेट? सर, सगळ्या खबऱ्यांना अलर्ट केलं की कुठेही दिसली तर आपल्याला कळेल. गुड. विक्रांत. सर. सर, रेड लाईट एरियामध्ये आपल्या टीमनी धाडी टाकली. सर, ही केस 6 महिन्यांपूर्वीची. जर त्या मुलीला प्रॉस्टिट्यूशन साठी विकली असती तेव्हा ना सापडली असते आपल्याला. सर, पण तिला देशाच्या बाहेर नेऊन विकलं गेलं असेल तर शोधणं जरा कठीण आहे. अँड आय होप तिच्या बाबतीत असं काही घडलं नसेल. सर,
हे राजनचं स्केच. हे स्केच इमिजिएटली सगळीकडे सर्क्युलेट करा. अप्पा, तुमच्या खबरांच्या नेटवर्कमध्ये सुद्धा. येस सर. राधिकाच्या शेजारी चौकशी करा, कोणी या माणसाला बघितलंय का. याला कधी पाहिलंय का? हाँ, हा तर राजन. राजन हो, पण तुम्ही याला का शोधताय? हिला कधी पाहिलंय का याच्यासोबत? हो साहेब, ही मुलगी राजन सोबत माझ्या दुकानात आली होती. हिनी माझ्या मोबाईल वरन फोन पण केला होता. रम्या, तुझा फोन दे ना जरा, त्या मुलीला फोन करायचा रे, खूप महत्वाचं आहे. मग तुझा दे ना. अरे माझा दिला असता रे, पण माझा रिचार्ज संपलाय फोनचा. दे ना यार, एवढा काय भाव खातोयस. अरे रडते यार ती. अरे तिला महत्वाचं बोलायचं कोणाशी तरी. ये, थँक्यू. कोणाला फोन केला होता ते माहित नाही. आम्ही गप्पा मारत बसायचो, ती बाजूला जाऊन बोलायची. अरे एक मुलगी एकटी तुझ्या दुकानात फोन करायला येते, तुला शंका आली नाही? एकटी कुठे साहेब, नेहमी राजन तिच्या सोबत असायचा. मला वाटलं त्याची नातेवाईक असेल. नेहमी म्हणजे किती वेळा आली होती? 3-4 वेळा तरी आली असेल. या राजनच्या मोबाईलचा रिचार्ज काय संपलेला असायचा का? तो नेहमी तुझ्या मोबाईलवरून फोन करायचा. तू कधीच विचारलं नाहीस त्याला? ती मुलगी दुसऱ्या वेळा जेव्हा आली ना, त्याच्या आदल्या दिवशी मला राजन म्हणाला होता की त्याचा मोबाईल खराब झालाय म्हणून. अच्छा, ही मुलगी फोनवर कशी बोलायची? म्हणजे कमी बोलायची, जास्त बोलायची, आनंदी असायची की अस्वस्थ असायची? ती फार कमी बोलायची आणि ऐकायची जास्त. पण त्या दिवशी ती जेव्हा आली ना, तेव्हा ती टेन्शन मध्ये दिसत होती. अरे एक मुलगी टेन्शन मध्ये तुला दिसत होती, तुला विचारायचं नाही वाटलं? कमीत कमी त्या राजनला तरी विचारलं असतं साहेब. पण त्या दिवशी तिने फोन ठेवला आणि धावत निघून गेली. राजन पण तिच्या पाठी धावत गेलं. त्या राजनचा नंबर दे. तुमची मुलगी सतत कुणाला तरी फोन करत होती. कुणाला? आहो मॅडम, कोणाला फोन करणार, तिच्याकडे तर पैसेही नसायचे. मॅडम आमच्यासाठी पण हे नवीनच आहे, राधिकाने आम्हाला हे कधीच सांगितलं नाही. माझ्याकडे तर मोबाईल आहे, पण तरी तिने बाहेर जाऊन फोन केला. तिची कोणा मुलाशी घट्ट मैत्री होती का? नाही हो साहेब, तिची कुठल्या मुलाशी काय, पण मुलीशीही मैत्री नव्हती. तिच्या जुन्या शाळेतला कोणी मुलगा? नाही. मग तुम्ही ती शाळा का बदलली? म्हणजे मुलून चुटून इथे का आला? माझी नोकरी गेली होती साहेब, घरात खायला पैसे नव्हते, म्हणून ती जागा विकून इकडे स्वस्तात जागा घेतली. आता जागा बदलली म्हणून शाळाही बदलली. मग तुमच्या जुन्या घराच्या आसपासचा एखादा मुलगा? मॅडम अहो, तुम्ही समजता असं काही नाही, माझी मुलगी अगदी साधी होती. हे काय, हे काय? सर राधिकाच्या शेजाऱ्यांकडे चौकशी केली, त्यांनी सांगितलं की राधिकाचे आई वडील कधी तिच्यावर ओरडले नव्हते, कधी हात उचलला नव्हता. इनफॅक्ट त्यांच्या घरातून कधी भांडणांचे आवाज सुद्धा आले नव्हते. सर आणि शाळा सुरू नसल्यामुळे राधिकाच्या कोणी मैत्रिणी नाही. तिच्या टीचर म्हणाला की राधिका नेहमी शांत शांत असायची आणि काही प्रश्नांची उत्तरं ती नेहमी टाळायची. तिची आधीची शाळा, तिथे जा, तिथे ती कशी वागायची याची माहिती काढ. तिच्या मैत्रिणी असतील तिथे, त्यांची सुद्धा चौकशी करा. अँड वन मोर थिंग, आता तिच्या आई वडिलांना इन्वॉल्व्ह करू नका. आपण अजून स्ट्रॉंग एव्हिडन्स गोळा करू आणि मगच त्यांच्याशी बोलू. अजय बोल. जैन सर, राधिकाच्या शाळेत जाऊन चौकशी केली, शाळेत शिक्षक नव्हते. त्यांच्याकडून ही माहिती मिळाली की वर्षभरापूर्वी राधिकाने शाळा सोडलेली. वर्षभरापूर्वी? पण इथल्या कांदिवलीच्या शाळेत तर तिचं 6 महिन्यापूर्वी ऍडमिशन झालं होतं. मग 6 महिने ती होती कुठे? सर ती माहिती मिळू नाही शकली, पण तिचा पूर्वीचा पत्ता मिळाला. सर राधिका इकडे राहते. तू तिच्या शेजारी चौकशी कर, मी ते आजूबाजूला विचारतो.
सर मैडम किशोर सकपाळ इथेच राहतात ना हे काय इथेच राहायचे मैडम एका मुलीचा जीवाचा प्रश्न आहे जे काय आहे ते खरं सांगा साहेब किती जवळचे असलो तरी आम्ही शेजारी कसं बोलणार ना जर घरची पोरगी असं वागत असेल तर तू बाप तरी काय करणार ना अहो साहेब भलत्याच परवरला पडवत तिचं किशोर सकपाळच्या मुलीचं अफेअर होतं हो अहो पण ती तर 14 वर्षांची होती ना 14 अहो 14 वर्षे नव्हती साहेब अहो चांगलीच 22 वर्षे होती ती अहो ती त्यांची लहान मुलगी मी त्यांच्या मोठ्या मुलीबद्दल बोलते रुचिरा बद्दल रुचिरा तिचंच लपड होत म्हणून तो वैतागुणी जागा सोडून गेला अहो बाप लय तिला मारायचा तिची आई बहीण मध्ये पडायचे तरी पण ती पोरगी बदत नव्हती मग हे रुचिराचं काय झालं एक दिवशी रुचिरा घरातून निघून गेली त्यानंतर किशोर ही जागा सोडून गावी निघून गेला किशोर परत आला ती खोली विकायला त्यानंतर कुठे गेले काय माहिती नाही त्यानंतर आमच्याशी त्यांनी काहीच संबंध ठेवला नाही बरं या रुचिराचा एखादा फोटो आहे का तुमच्याकडे नाही साहेब जय त्या सकपाळाला अजून एक मुलगी आहे ही गोष्ट त्याने आपल्यापासून का लपून ठेवली असेल असं काय ना इलाज होता की त्याने आपल्याला सांगितलंच नाही सर मला तर तिच्या वडिलांवर आधीपासून थोडा संशय आला होता सर ते आर आर मधला दुसरा आर रुचिरा तर नसेल ना असू शकत मग ही रुचिरा आता आहे तरी कुठे बरं झालं लग्नानंतर तुझं नाव बदललं ते आधी काय होत तर रुचिरा तुला माहितीये ना जेवणात कांदा असल्याशिवाय मला जेवण जात नाही म्हणून हे असलं भंगार जेवण कशाला बनवतेस कांदे नव्हते आणि तू बाहेर कशाला जायचंय ग तुला कशाला जायचंय परत रंग उधळायला तुला जर काही हवं असेल ना तर आधी मला सांगायचं कळलं सर आज तो राजन गावावरून उचलून आणलाय हो साहेब मला का आणलं इथे मी काही नाही केलं मी शपथ सांगतो साहेब हिला ओळखतोस ही राधिका आता कुठे बाळा अरे तुला जे जे काय माहिती असेल ना ते खरं खरं सांगून टाक ना म्हणजे काय साहेबांना मारण्याचा त्रास नको आणि तुला मार खाण्याचा नको काय काय सांगू साहेब मी मला खरंच नाही माहिती राधिका कुठे लॉकडाऊन मुळे माझा धंदा खूप कमी झाला होता आणि खर्चही खूप वाढत होता म्हणून दुकान विकून मी गावाला निघून गेलो तू राधिकाला कॉल करायला मदत करत होतास ती कोणाला कॉल करायची मला एक महत्वाचा फोन करायचा होता पण माझ्याकडे फोन नाहीये आणि पैसे पण नाहीये अरे रे माझ्या फोनचा रिचार्ज पण संपलाय एक मिनिट थांबा मी आलोच तिला तिच्या ताईला फोन करायचा होता ताई म्हणजे तिची सख्खी बहीण रुचिरा की दुसरी कोणतरी एवढं नाही विचारलं साहेब मी तिला माझ्यासाठी चहा बनव आणि हो चहाच बनव गरम पाणी पाजू नकोस मला काय सगळ्या घाणेरड्या सवयी लावले ताई बापाने हॅलो अगं आई मी जरा गडबड येते मी तुला नंतर फोन करते मला ऐक ना अगं तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची अगं तुला बोलली ना नंतर फोन करते अगं आई काय माहेरचा फोन आहे वाटत नाही जिवंत आहेस का विचारायला फोन केला असेल ना नाही तसही तुझ्या आईला काही उद्योगच नाही काम कर तिच्या
तुझा बाप मला नवीन शर्ट आणून देणार का? तो काय देणार म्हणा, तो स्वतः फाटके बनियन घालून फिरतो आणि मग तुझी आई तेच बनियन पाय पुसणं म्हणून वापरते. काय माणसं. हे रमेशची कॉल डिटेल, अननोन नंबर हेड मध्ये मार्क केलं. मॅडम रमेशची कॉल डिटेल आणि ते अननोन नंबर. प्रत्येक नंबरवर कॉल करूया. यस सर. हॅलो, कोण बोलते? अच्छा, ऑफिसमधून बोलते. तुम्ही राधिका नावाच्या मुलीला ओळखता का? हा, रुचिरा आहे का? नाही. हा ठीक आहे. हॅलो, कोण बोलतंय? अहो, तुम्ही फोन केलाय, कोण हवंय तुम्हाला? मी PI मोक्षदा मोहिते बोलते. युनिट लक्षात.